खराड ते वणी दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता उभ्या पिकाची नासाडी करत सुरू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी या रस्त्याचे काम बंद पाडले आहे. पाहूयात ही बातमी. रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आज मैदानात उतरली असून जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांचे अधिगृहित करत असलेल्या जमिनीचे मोजमाप करून खुणा करून देत नाही आणि अधिगृहित केलेल्या जमिनीचा तसेच उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीचा जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू देणार नसल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप यांनी दिला आहे. 8 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी बाधित शेतकरी भूसंपादन विभागाचे अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी 8 दिवसात संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अधिग्रहित केली जाणारी जमीन मोजून देण्याचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्याचे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केले होते. मात्र 8 दिवस उलटूनही कुठलेही अधिकारी शेतकऱ्यांकडे फिरकले नसल्याने आणि रस्त्याचे काम दडपशाहीच्या मार्गाने सुरू केल्याने सोमवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा करंजखेड येथे फाटा बैठक बोलवली होती. या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उभी राहिली असून जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांकडून अधिगृहित केलेली जमिनीचा मोबदला आणि पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी दिला आहे. पिंपळगाव वणी सापुतारा या नॅशनल हायवेचं काम सध्या चालू आहे, परंतु या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का हुकुमशाही असा प्रश्न आहे. इथं ज्या शेतकऱ्यांच्या या हायवेसाठी जमीन अधिग्रहित केलेली आहे त्या शेतकऱ्यांना अक्षरशः आपली जमीन किती जाते, त्याचा मोबदला किती मिळतो हे सुद्धा माहीत नाही. आणि हे माहीत नसताना शासनानं अतिशय हुकुमशाही पद्धतीनं त्यांच्या उभ्या पिकांमध्ये बुलडोझर घालून काम सुरू केलेलं आहे. आज सगळ्या इथल्या बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही इशारा दिलेला आहे का जोपर्यंत शेतकऱ्यांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत या हायवेचं काम सुरू होणार नाही. खासदार राजू शेट्टी साहेबांनी पण या सगळ्या शेतकऱ्यांसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केलेली आणि त्यांनी पण त्यांना सांगितलेलं आहे की जर शेतकऱ्यांच्या जमिनीला न विचारता धक्का लावाल तर मग स्वाभिमानी शेतकरी संघटना नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करेल. शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक.